मतांच्या ध्रुवीकरणासाठी भाजपकडून मॉब लिंचिंग होत असल्याचा आरोप विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या उपनेत्या नीलमताई गोरे यांनी केला आहे। मतांच्या ध्रुवीकरणासाठी भाजपकडून मॉब लिंचिंग केले जात आहे असा गंभीर आरोप विधान परिषदेच्या उपसभापती तथा शिवसेनेच्या उपनेत्या नीलमताई गोरे यांनी केला। रेस्ट हाऊस इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे फडणवीस सरकारवर त्यांनी कडाडून टीकास्त्र सोडलं। रोज काही वाहिन्यांवरती एका बाजूला ते बोलायचे, टीका करायचे, उद्धवजींवरती नाव घेऊन, आदित्यजींवर नाव घेऊन, आणि नंतर एक महिना चालू होता प्रोग्राम, आणि नंतर आता ते कुठे गेले कोणाला माहीत पण नाही, माहितीच नाही। म्हणजे मी ते नाव तुम्हाला आठवणार नाही, तुम्ही जरा विचार करून बघा कोण होतं ते। त्यामुळे तर तातून तर TRP चा खेळ असतो, त्याच्या पलीकडे काही होतं असं मला वाटत नाही। जनता आहे तिथेच आहे, आणि ती शिवसेनेसोबतच आहे आणि शिवसेनेसोबतच राहणार। केंद्रीय तपास यंत्रणेवर केंद्राकडून दबाव आणला जातोय। एकीकडे आतंकवादाचा बागलुबोवा दाखवला जातो, तर दुसरीकडे ईडीच्या माध्यमातून दहशतवाद निर्माण केला जात आहे, असंही उपसभापती नीलम गोरे म्हणाल्या। याप्रसंगी शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते।